हल्लीच्या आपल्या युगामध्ये किंवा हल्लीच्या जमान्यामध्ये आपण बघतो की बऱ्याचदा आपण अतिरिक्त कॉम्पिटिशन करतो, कोणाशी अतिरिक्त स्पर्धा करायला जातो आणि मग आपल्याला आपला खर्च जो आहे ना तो वायफळ करतो आपण. म्हणजे आपण काय करतो की दुसऱ्याचे दुसरा आपल्यापेक्षा पुढे गेलेला आहे, मग आपण काय करतो, नाही त्याला मला हरवायचं आहे, ओके त्याला मला हरवायचं आहे, त्याला मला मागे आणायचं आहे, मी पुढे जाणार आहे. मग आपण काय करतो, कदाचित कधीतरी आपल्या खर्चाचं ते जे काही प्रमाण आहे ना ते नक्की वाढेल, तुम्ही विनाकारण कर्जाकडे जाल. बरीचशी माणसं मी माझ्या आयुष्यात असे बघितले की दुसऱ्याला त्या ठिकाणी संघर्ष करून मागे आणण्यासाठी ते कर्ज काढतात आणि मग मोठेपणा करतात. आणि खरी मोठी माणसं जी असतात ना ती कधीच आपल्याकडचं असलेली श्रीमंतीचं अयोग्य ठिकाणी प्रदर्शन कधीच करत नाहीत. हे पहिला नियम लक्षात ठेवा, पहिला रूल लक्षात घ्या. आणि खरी माणसं जे श्रीमंत असतात ती कधीच असा म्हणजे आपला विनाकारण आपल्या म्हणजे काही दागदागिने अमुक तमुक याचा शोबाजी ते करत नाहीत. त्यांच्याकडे त्यांचे विचार हे त्यांच्यासाठी मोठा दागिना असतो. आणि म्हणून लक्षात घ्या की योग्य आपल्या गुरूंकडनं किंवा योग्य आपल्या मार्गदर्शकांकडनं किंवा योग्य ग्रंथातून योग्य पुस्तकातून आपण नक्की विचाराचा दागिना प्राप्त करा की जो आयुष्यभर तुमच्यासाठी कधीही कोणी चोरून घेऊन जाऊ शकत नाही, उत्तम प्रकारे तो तुम्हाला साथ देणार आणि उत्तम प्रकारे तो तुमच्यासाठी सिद्ध असणार. तर असा हा विचाराचा दागिना आपल्या सगळ्यांसाठी सिद्ध असेल.